बाहेरून आलेल्यांना पहिल्या रांगेत संधी। भाजपातील निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता। भाजपामध्ये निष्ठावान कार्यकर्त्यांना डावलण्याचं काम जोरात सुरू आहे। काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधून आलेल्या लोकांना पहिल्या रांगेत बसवलं जातं आणि आयुष्यभर भाजपाची निष्ठा वाहिली त्यांना मात्र डावललं जातं, अशी टीका राष्ट्रवादीचे जयंत पाटील यांनी केली। भाजपाचे आमदार राम शिंदे यांना जिल्हाधिकारी कार्यालयात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आढावा बैठकीवेळी खुर्ची न मिळाल्याने खुर्ची नाट्य रंगलं। त्यावरून जयंत पाटील यांना विचारले असता त्यांनी हे उत्तर दिले। ते अहमदनगर येथे पत्रकार परिषदेत बोलत होते। भारतीय जनता पक्षामध्ये निष्ठावंतांना डावलण्याचं काम जोरात सुरू झालेलं आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यामधून जे आलेले आहेत ते पहिल्या रांगेत बसतात आणि ज्यांनी आयुष्यभर भाजपसाठी निष्ठा वाहिल्या, सगळी ओझी वाहिली, संकट काळात साथ दिली, त्या कार्यकर्त्यांना आज भाजपमध्ये स्थान नाही अशी परिस्थिती भाजपमध्ये आहे आणि त्यामुळं अनेक कार्यकर्ते, प्रमुख नेते त्यांचे खासगीमध्ये आमच्याकडे याबद्दल दुःख व्यक्त करतात असं मी ऐकतोय की अशी पद्धत सुरू झालेली आहे, पण माझ्या बाबतीत तसं प्रश्न उद्भवत नाही ना। काय आपल्या देशातली लोक फार हुशार आहेत, काय कशामुळं होतं हे लोकांना कळतं आणि त्यामुळं लोक जाणून आहेत की कशासाठी काय चाललेलं आहे। काही थोडासा त्रास विरोधी असल्यावर होणारच ना, आपण ते समजलं पाहिजे। अन्याय होऊ नये अशी अपेक्षा असते, पण आता देशातल्या सर्व राज्यांमध्ये जे विरोधी पक्षात आहेत त्यांना हा त्रास सहन करावा लागतोय आणि आता ते सरकारमध्ये आहेत म्हणून एवढी तरी वागणूक मिळते, 2024 नंतर ती वागणूक मिळणार नाही। ते आता सध्या आहेत सरकारमध्ये म्हणून जी काही वागणूक आहे ती तेवढी तरी मिळते। अरविंद केजरीवाल कशासाठी आलेले मुंबईला आणि देशातल्या प्रत्येक राज्यात जात आहेत, तर त्यांना त्यांच्या केंद्रशासित प्रदेश असणाऱ्या दिल्ली राज्यात विधानसभा आहे, विधानसभेत निवडून येऊन जे मंत्रिमंडळ तयार होतं त्यांना त्यांच्या सरकारमधल्या कर्मचाऱ्यांचा शिपायाची बदली करण्याचा अधिकार त्यांच्याकडे नाही, तो लेफ्टनंट गव्हर्नरना आहे आणि म्हणून 8 वर्ष त्यांची लढाई चालू होती। सुप्रीम कोर्टाच्या 5 जजच्या बेंचने निकाल त्यांच्या सरकार दिला आणि निकाल देताना सुप्रीम कोर्टाने असं सांगितलं की जे राज्य निवडून आलेलं आहे त्यांना त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या बदलीचा, सर्व्हिस देणाऱ्या लोकांचा, सेवा करणाऱ्या लोकांच्या बदलीचा अधिकार जर नसेल तर त्यांचं काम प्रभावी होणार नाही आणि त्यांचं कोणी ऐकणार नाही आणि म्हणून सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला फटकारलं आणि पुन्हा ते सगळे अधिकार राज्य सरकारला बहाल केले। 8 वर्ष लढाई करून त्यांनी ही सुप्रीम कोर्टाकडून न्याय मिळवला, कायद्याची लढाई झाली। 8 वर्षाची ही लढाई झाल्यानंतर 8 दिवसात केंद्र सरकारने नवा अध्यादेश जारी केला आणि पुन्हा हे सगळे अधिकार लेफ्टनंट गव्हर्नर जनरलकडे दिले, त्यामुळे तिथल्या गव्हर्नरना पुन्हा हे अधिकार देण्याचं काम केलं। तो जो ऑर्डिनन्स आहे त्याचं कायद्यात रुपांतर आता येणाऱ्या लोकसभा आणि राज्यसभेच्या संसदेच्या वेळी होईल। लोकसभेत भाजपची मेजॉरिटी आहे, राज्यसभेमध्ये असे काही पक्ष आहेत की ज्यांचा पाठिंबा घेतला तर कदाचित, नक्की नाही पण कदाचित मेजॉरिटी होऊ शकते। ती मेजॉरिटी करण्यासाठी सर्व पक्षांना ते आव्हान करत देशातल्या सर्व राज्यात जात आहेत आणि सगळ्या देशातल्या नेत्यांना ते भेटत आहेत। त्यामुळं एक घटनेनं आपला देश हा संघराज्य आहे, राज्यांचे अधिकार जे आहेत त्या अधिकार गोठवण्याचं काम इनडायरेक्टली केंद्र सरकार करते। देशाचं सार्वभौमत्व आणि देशाची एकता ही या विविधतेत आहे वेगवेगळ्या राज्यांच्या आणि त्या राज्यांना राज्य एकत्रित येऊन आपलं संघराज्य झालेलं आहे, त्यामुळे देश हा अनेक राज्यांचा एकत्रित झालेली सगळी राज्य आहेत, ही देशाचा भाग आहेत, त्या त्या राज्यांना त्यांचे अधिकार घटनेने दिलेले आहेत। ते अधिकार कमी करण्याचा प्रयत्न केंद्रात बसलेले लोक आज करत आहेत
आणि त्याच्या विरोधी ही लढाई उभी करण्याचं काम ते करतील.